अक्कलकोट रोड येथे हायवेचे काम सुरू असून मुद्रा सन सिटी येथे अमृत योजने अंतर्गत ड्रेनेज लाईन व स्ट्रॉंग वॉटर लाईनचे रस्ता क्रॉसिंग करण्यात येणार आहे। या ठिकाणीची पाहणी आज आयुक्त पी शिवशंकर यांनी केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय पुराटे, नगर अभियंता संदीप कारंजे, संजय धनशेट्टी, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी उपस्थित होते। गेल्या 6 महिन्यापासून अक्कलकोट रोड परिसरातील ड्रेनेजचे पाणी, पाऊसचे पाणी तसेच एमआयडीसी येथील कारखान्याचे सांडपाण्याची काम रखडलेला होता। त्यासाठी आज नॅशनल हायवे व महापालिका अधिकारी यांच्या समवेत ड्रेनेज लाईन व स्ट्रॉंग वॉटर लाईन कुठल्या ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करायचं याबद्दल चर्चा करून मार्ग काढण्यात आले। येत्या 1 महिन्यात हे काम पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। अक्कलकोट नॅशनल हायवे रोडच्या बाजूला आमच्या अमृतच्या स्कीमच्या पण ड्रेनेजचा लाईन आणि स्ट्रॉंग वॉटरचा लाईन क्रॉसिंग होता। त्या या कामासाठी भरपूर 6 महिन्यापासून तो काम अडकला होता। त्यासाठी आज नॅशनल हायवे आणि महानगरपालिकेच्या सर्व PHE आणि सिटी इंजिनिअरच्या सोबत जाऊन तो स्ट्रॉंग वॉटर आणि ड्रेनेजच्या लाईन दोनों लाईन कुठं कुठं क्रॉस करायच्या कसा करायचा त्याबद्दल नॅशनल हायवेच्या सोबत बसून तो मार्ग काढलेले आणि यापुढे त्यांचा काम 1 महिन्यामध्ये होतील असं आम्ही तिथे नियोजित केलेलं।